आजचे प्रमुख पाहुणे आहेत आपल्या सेंट अँथोनी शाळेत तर्फे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. ई क्षेत्रीय कार्यालयाचे पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे हेल्थ एज्युकेशन, त्याचप्रमाणे आपल्या इथे जे कचऱ्याचं सर्वेक्षण सगळ्यात होतं, स्वच्छता अभियान यांचे सर्वात मोठे सर स्टेट ऑफिसर अजय अडागळे सरांचं स्वागत होईलच, त्यानंतर त्यांचा सत्कार केला जाईल. चार्ट पकडलेले ते प्लास्टिक बंदीबद्दल आहे. तर प्लास्टिक प्लीज प्लीज तुम्ही वापरू नका. प्लास्टिक हे 6 जुलैपासून बॅन झालेलं आहे, तर आपण ते प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक वापरायचं नाही. कोणतेही प्रकारचं प्लास्टिक हे आपण वापरू नये हा संदेश आपण याच वेळी देतो. तर आपण हा झिरो वेस्ट प्रोग्राम ठेवलेला आहे पूर्ण ई जो ई क्षेत्रीय. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावे. नमस्कार, मी राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. सर्वप्रथम मी तुमची दिलगिरी थोडी व्यक्त करणार आहे, कारण मी ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस आपले लहान लहान मुलांचं कार्यक्रम चालू होता आणि माझ्या एंट्रीमुळे थोडा डिस्टर्ब झाला असेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचा सत्कारही किंवा कौतुक अशा गोष्टीसाठी करायचं आहे की तुम्ही महानगरपालिकेला झिरो वेस्ट कार्यक्रम राबवून जे सहकार्य करत आहात त्यासाठी मी व्यक्तिशः आणि महानगरपालिकेमार्फत आपलं अभिनंदन आणि स्वागत करतो. तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी जे सहकार्य केलं त्यासाठी महानगरपालिका तुम्हाला काहीतरी देणं लागते, म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या डिपॉझिटमध्ये काही टक्के डिस्काउंट देणार आहोत. डिस्काउंटची रक्कम महत्त्वाची नाही, तर त्याच्या पाठीमाग जो उद्देश आहे तो खूप महत्त्वाचा आहे. यापुढे तुम्ही प्रेक्षागृहात जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेसाल त्यावेळेस महानगरपालिका नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देणार आहे त्या कार्यक्रमामध्ये. आणि हे करत असताना महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये संपूर्ण देशामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यासाठी आपल्या प्रत्येकाचं सहकार्य आम्हाला खूप अपेक्षित आहे. प्रत्येक घराघरातून ही चळवळ आपल्याला यशस्वी करायची आहे. आज प्रत्येकाने शपथ घेऊया की आपण घरामध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापरणार नाही. महानगरपालिकेची ज्यावेळेस कचऱ्याची गाडी येईल त्यावेळेस आपण ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करूनच आपण देणार आहोत आणि महानगरपालिकेला आपण सहकार्य करणार आहोत. महानगरपालिकेमध्ये जानेवारी महिन्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाची दिल्लीवरनं टीम येणार आहे. थोडक्यात ती आपली शहराची परीक्षा आहे. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, अंगण स्वच्छ ठेवतो, तसं आपल्याला शहर स्वच्छ ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपण शपथ घेऊया. स्वच्छ शहरात आणि चांगल्या शहरात राहायला कोणाला आवडत नाही. किंवा माझं शहर खूप सुंदर आहे, पुणे शहर पिंपरी चिंचवड खूप सुंदर आहे हे ऐकायला कोणाला आवडणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्वांना सहकार्य करायचं आहे महानगरपालिकेला. महानगरपालिका जे जे तुम्हाला सहकार्य करायचं ते करणार आहे आणि आपण इथून पुढं असंच सहकार्य करावं. सेंट अँथोनी शाळेचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो.
त्यांच्या प्रिन्सिपल मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, आपण सर्व पालक मंडळी यांचं सर्वांचं आभार मानून माझे दोन शब्द मी थांबवतो. नक्कीच सर, राजेश सर, आपण दिलेल्या सूचनांचं आमची सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर जिथं जमलेला पूर्ण सर्व जे ज्यांचे विद्यार्थी आहेत, सर्व जेव्हा आपण व्हिडिओ सरांनी दाखवला, व्हिडिओमध्ये पाहिला असेल, नक्कीच तुम्ही जे सांगितलेले सूचना आहेत त्याचं सर्व पालक, सर्व शिक्षक, सर्व शाळा, सर्वजण आम्ही त्यासाठी सहकार्य करू. नक्कीच आपलं शहर दिल्लीपर्यंत नाव गेलं पाहिजे, आपल्या शहराचं नाव झालं पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे प्लॅस्टिक हे केमिकलपासून बनलं जातं, कधीही सॉईलमध्ये ते मिक्स होत नाही, त्याचं विघटन होत नाही. त्यामुळं नक्कीच सर्वजण आपण सर अमुक खूप छान मेसेज दिला आहे, आम्ही नक्कीच त्याचं पालन करू. आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल आम्ही सर्वांचे सर्वांतर्फे स्वागत करतो. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. त्याच्याचप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारे सचिन भैयाजी लांडे साहेब यांचं जोरात स्वागत करूया. सर्व पालकांनी उभं राहून त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. Esteemed guests, audience, a huge round of applause for them, please. Thundering round of applause, audience, please. Cover it up, don't let them know what you're thinking. I bet you never tell them how it feels. Shikshak Vrinda, Lahan Balmitra, and आमचे आदरस्तंभ भैयासाहेब आणि अविनाश रमदांची टीम, आम्हाला आज या आपल्या ॲन्युअल डे फंक्शनसाठी आपण आमंत्रित केलं, त्याबद्दल मी अविनाश रमदान टीमतर्फे आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी भैयासाहेबांना विनंती करतो की आपण दोन शब्द या छोट्यांसाठी बोलावे. नमस्कार. प्रथमतः देगीर व्यक्त करतो, कारण तुमच्या या गोड कार्यक्रमामध्ये आमच्या मुलं विघ्न येतो आहे थोडासा. प्रथमतः शाळेच्या सर्व शिक्षकांचं, व्यवस्थापकांचं, मुख्याध्यापकांचं मनापासून आभार मानेन. त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचंही सर्वांचं मनापासून या वार्षिक स्नेह समारंभाच्या निमित्तानं तुमचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आज मी येत असताना मॅडम मी थोडीशी माझी वेगळी वेळ करून दिली, त्याबद्दल मॅडम तुमचं धन्यवाद. एक अविरत श्रमदान जिथं आपली शाळा आहे तिथंच एक समोर एक टिकडी आहे दत्तगड म्हणून, तर त्या दत्तगडावर गेल्या 6 वर्षापासून वृक्षारोपणाचं आणि वृक्ष संवर्धनाचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून करत असतो. वेळच्या वेळेस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, त्याचबरोबर शिक्षकांचं आम्हाला त्याच्यामध्ये योगदान भेटत असतं. वृक्ष संवर्धन का गरजेचं आहे आणि वृक्ष संवर्धनामुळं येणाऱ्या पिढीत काय बदल घडणार आहे या संदर्भात एक जनजागृतीची मोहीम आम्ही अविरत श्रमदानच्या माध्यमातून गेले 6 वर्ष करतोय. दत्तगडावर 20,000 झाडांचं वृक्षारोपण करून त्यांचं पालन पोषण करण्याचं काम आमची संस्था करत असते. संस्थेला बरेच पालकांनी भेट दिलेली आहे आजपर्यंत. त्याचबरोबर मागील महिन्यामध्ये रिव्हर सायकल टॉन च्या माध्यमातून एक नवीन संकल्पना मानता येणार नाही, कारण गेल्या 4 वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून ती एक वेगळ्या दिशेला ती सायकल टॉन जाते आहे
आणि त्या सायकलथॉनमध्ये बरेच आपल्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, बऱ्याच जणांनी किंवा शिक्षकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाबद्दल जनजागृती करणे, इंद्रायणी नदी स्वच्छता मोहीम, का इंद्रायणी नदी स्वच्छ झाली पाहिजे, वृक्षारोपण का केलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रामुख्यानं आपल्या पिंपरींचवड शहरात जनजागृती मोहीम घेत असतो. याच्यासाठी बरीचशी अविरस श्रमदानचे बरेचसे माझे मित्र आज या व्यासपीठावर आहेत. काही तुमच्या पालकांमध्ये सुद्धा अविरस श्रमदानमध्ये काम करणारी मंडळी आहे. येणाऱ्या काळात निसर्गाला आपण जपलं पाहिजे आणि निसर्गातील जो काही अट्टहास होतो आहे यासाठी ते रोखण्यासाठी आपण प्रयत्न करावा, एवढं अविरत श्रमदानच्या माध्यमातून मी आपणाला विनंती करतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आज इथं कलागुण दाखवून आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्याचं काम केलं आहे त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार मानेल. त्याचबरोबर संस्थेने आजपर्यंत जे काही सामाजिक कामं किंवा वृक्षारोपण असेल, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम कायम संस्था घेत असते, तर मी मुख्याध्यापकांचं, मॅडमांचं किंवा व्यवस्थापकांचं मनापासून आभार मानेल. सर्व शिक्षक येणाऱ्या काळामध्ये जी काही नवीन पिढी घडवतात त्यांना एक पर्यावरणाविषयी त्यांना नक्कीच पर्यावरणाविषयी आवड निर्माण करतील अशी एक आशा बाळगतो. आपण सर्वजण प्रत्येकानं आपल्या घरापुढं किंवा ज्या ठिकाणी आपल्याला एक झाड लावता येईल अशा ठिकाणी आपण एक झाड लावून ते जगवावं अशी अविरत श्रमदानच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. येणाऱ्या काळात जी काही संस्थेकडून किंवा संस्थेला आमची किंवा संस्थेची आम्हाला जी काही मदत लागेल ती संस्थेने आम्हाला करावं आणि आमच्याकडून जो काही प्रयत्न असेल तोही निश्चित आम्ही संस्थेला देऊ अशी एक ग्वाही देतो. त्याचबरोबर इथं सर्व उपस्थितांचं भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा गांधी यांच्याही वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो आणि इथे सांगतो धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. सचिन भैया, आपण सांगितलेला अतिशय मोलाचा मंत्र जो आहे दादांच्या कार्यकिर्तीतून खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अविरत श्रमदान संस्था इंद्रायणी नदीचं स्वच्छता मोहीम राबवते, त्याचप्रकारे दिघीमध्ये एवढा मोठा झाडांचं वृक्षारोपण करणं आणि पर्यावरणाला सांभाळणं, पर्यावरणाला पालन पोषण करणं, पर्यावरण आहे तर आपण आहे, खूप चांगल्या प्रकारे आपण काम करताय. नक्कीच आम्ही, आमचे शिक्षक, आमची संस्था व आमचे सर्व पालक आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जेव्हा केव्हा मदत लागेल आम्ही येत जाऊ आणि आपण आलात आमच्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये, शाळेच्या कार्यक्रमामध्ये. आमच्यातर्फे सर्व शिक्षकांच्या वतीने आपल्या दोन शब्द सांगून आपल्या संस्थेच्या समोर, पालकांच्या समोर आपण जो चांगला संदेश दिला त्याबद्दल आपले आम्ही सर्व आभारी आहोत. धन्यवाद सर्वांचे. थँक्यू. हायस्कूलच्या ॲन्युअल डेच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. ही संस्था 18 वर्षापूर्वी या ठिकाणी उपस्थित झाली आणि उदयाला येताना अतिशय हलकीच्या परिस्थितीमध्ये नर्सरी, LKG अशा वर्ग चालू केले असताना एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी अतिशय दुर्गम स्थितीमध्ये ही चालू केली होती आणि आज तिचं स्वरूप आपल्याला पाहायला देते. एका वटवृक्षाप्रमाणे ही शाळा आता उदयाला आली आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांचं शिक्षण होत आहे आणि विद्यार्थी चांगले घडवले जातात. आत्तापर्यंतच्या या सर्व शिक्षण संस्थेला कुठलेही मानधन मिळत नाही, सरकारी अनुदानही नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने या शाळेचं कामकाज चालू आहे. मी या शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाला तसेच
विशेषतः प्रिंसिपल संस्थापक अध्यक्ष जॉन मैडम यांनाही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सर। थँक्यू भाऊ, आपण दिलेला जो शब्द आहे खरंच सर्व पालकांनी पाहिला असेल, जे आत्ता 10वीमध्ये आहेत विद्यार्थी त्यांनी जे नर्सरीपासून मॅमकडे आपले मुलं टाकले होते किंवा ॲडमिशन केले होते, ज्या पद्धतीतून ज्या हालाकीच्या परिस्थितीतून आपली संस्था उभी केली, थोडं थोडं वटवृक्षाप्रमाणे त्यांना मोठं केलं, मुलं घडवले आणि ह्या स्टेजला आता जॉन मॅमची शाळा आहे, करावं तेवढं कौतुक कमीच आहे। एक लेडी कुठून कुठंपर्यंत प्रवास करू शकते आपण सर्वांनी पाहिलाच असाल असं मला वाटते, आणि कितीही कौतुक केलं तरी जॉन मॅमचं कमीच आहे, कारण का सर्व पालकांनी पाहिलेलं आहे, बाकीच्या संस्थेचे बाकीच्या शाळेचे तुम्ही पाहिला असाल। आपण राहिलेला उर्वरित शेवटचे थोडासा कार्यक्रम पाहूया आणि कार्यक्रमाची सांगता करूया। पुन्हा एकदा पालकांना विनंती, आपण शांततेत कार्यक्रम पार पाडूया।